कोणी किती जागा लढले याला महत्व नाही। तर महाविकास आघाडीला सत्तेमध्ये आणण्यासाठी एकेका आमदाराची गरज आहे, उमेदवार तसा स्ट्रांग असला पाहिजे। या भूमिकेतून स्वतः राहुलजींनी लक्ष घातलेलं आहे आणि आम्ही आता 87 जागा घोषित केलेले आहेत। आज संध्याकाळपर्यंत साधारणतः 14 जागा पुन्हा स्क्रीनिंग आणि सीसी झालेली आहे, संध्याकाळपर्यंत त्या जागा पुन्हा घोषित होणार आहे। त्यामुळे आम्ही संख्या मोजत नाही, आम्ही उमेदवार जिंकणारे मोजतो आहोत आणि तीनही पक्षांनी जिंकणारे उमेदवार मोजले ते 200 पलीकडे जातील हा आमचा विश्वास आहे। स्क्रीनिंग ने काही नाव फायनल केली होती वर्किंग कमिटी मध्ये, ती परत पुनर्विचार करण्यास सांगितलं राहुलजींनी। हो, अनेक जागावर आम्ही त्यांच्याकडे राहुलजींच्याकडे पूर्ण माहिती आहे, एकेका विधानसभा क्षेत्रातील माहिती आहे। सोशल इंजिनिअरिंगच्या संदर्भात राहुलजी फार सतर्क आहेत आणि त्यांचा तो आवडता, कारण त्यांना त्यामध्ये त्यांना कळकळ आहे त्या सगळ्या गोष्टीची। त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राहुलजी नेहमी दलित आदिवासी या गरीब तबक्यासाठी ते सातत्यानं लढत असतात आणि म्हणून जशी प्रशासनामध्ये शासनामध्ये ही जी काही दरी आहे गरीब आणि श्रीमंताची आणि आगळे आणि पिछड्यांची, ती दरी मिटवली गेली पाहिजे आणि म्हणून पक्षामध्ये सुद्धा किंवा उमेदवार किंवा सरकार स्थापनेमध्ये सुद्धा हा हिस्सा तेवढाच असला पाहिजे, तरच या देशामध्ये बॅलन्स होऊ शकेल म्हणून ते फार आग्रही आहेत। मायक्रो ओबीसी, ओबीसी, एससी, एसटी यांचं प्रतिनिधित्व, मायनॉरिटी यांचं प्रतिनिधित्व योग्य असलं पाहिजे, त्यांच्या संख्येनुसार असलं पाहिजे, हा त्यांचा नेहमी आग्रह राहिला आहे आणि म्हणून मला वाटतं की एससी एसटींच्या तर रिझर्व जागा आहेत, त्या जागा त्यांना मिळणार पण बाकी इतरांना योग्य प्रतिनिधित्व मिळावं यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी त्यांचं मत त्या ठिकाणी मांडलं आणि त्याला होल्ड केलं होतं, चर्चा करून तो विषय संपलेला आहे। किती मतदारसंघ होते ते? एक साधारणतः 9-10 मतदारसंघामध्ये ही स्थिती होती की त्यावर चर्चा फार मोठी झाली। प्रत्येक पक्षाला आपला मागण्याचा अधिकार आहे, दावा करण्याचा अधिकार आहे, ते मागत आहेत। आज या संदर्भात संध्याकाळी 9 वाजतापर्यंत हे सर्व चित्र महाराष्ट्रातलं तुम्हाला स्पष्ट झालेलं दिसेल। तुम्ही आम्हालाच विचारताय महायुतीमध्ये काय चाललंय, अजूनही त्यांचा घोडा अडलाय ना सत्तेत राहून, कोणी 50 पाहिजे, कोणी 60 पाहिजे, कोणी 90 पाहिजे। भारतीय जनता पक्षाला ही आघाडी किंवा त्यांच्या महायुतीला अजूनही जागा वाटप करता आलं नाही, प्रचंड त्यांचे भांडणं सुरू आहे, त्यामुळे आम्ही काही जागांना वाट बघतो आहोत की त्यांचं कुठे उमेदवारामध्ये असंतोष झाला तर जिथे आम्हाला आवश्यकता असेल त्या ठिकाणी आम्हाला काही निर्णय घेण्याची आवश्यकता पडली तर तिथे आम्ही थोडा होल्डवर आहोत। दिग्रस आणि मूर्तिजापूर या दोन दर्यापूर दोन मतदारसंघात अदला बदली झाली, आणखी काही मतदारसंघ आहे का जिथे परत अदला बदली होऊ शकते का, त्याचा विचार सुरू आहे? नक्कीच पुन्हा 2-3 जागा अशा आहेत की ज्यावर चर्चा सुरू आहे आणि संध्याकाळपर्यंत निर्णय होईल। रामटेकच्या संदर्भात माननीय राहुलजींच्या पुढे हा विषय झाला आणि ते आम्हाला दुपारपर्यंत हा निर्णय कळवणार आहे। लाडकी बहीण संदर्भातला एक नवीन व्हिडिओ व्हायरल केलेला आहे आणि त्यामध्ये म्हटलं आहे की काँग्रेस ही योजना बंद पडण्याचा घाट करते। नाही, भारतीय जनता पक्षाला खोटं नॅरेटिव्ह
ची आता आवश्यकता पडते. झूठ बोलो दबाके बोलो, जसं झूठ बोलो दबाके बोलो तसंच झूठ बोलो दबाके खाओ. 10 वर्षांमध्ये देशाला लुटून खालं, देश उद्ध्वस्त केला, कर्जबाजारी केला महाराष्ट्राला. आणि तेच खोटं सांगतात, आमची गॅरंटी स्कीम येईल त्यावेळेस त्यांचे दातखिळी बसलेली दिसेल. आमच्या गॅरंटीमध्ये आम्ही जे विषय मांडतो आहोत त्यावेळेस त्याचं उत्तर उद्याच्या आमच्या गॅरंटी घोषणेनंतर होईल. आणि भारतीय जनता पक्षाचं हे जे झूठ आहे तो सफेद झूठ लोकांच्या पुढे उघडा पडेल. आम्ही वाट बघत होतो, कारण आम्हाला आमच्याकडेही त्यांचा फोन होता, परंतु जोरगेवारांना आम्हाला घ्यायचं नव्हतं. राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रयत्न केला, राष्ट्रवादीनी सुद्धा त्यांना घेतलं नाही. आम्हाला जोरगेवार हे भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार हवे होते, आणि ते भाजपचे उमेदवार झालेत की आमचा उमेदवार सहज जिंकेल हा आमचा विश्वास होता. म्हणून त्यांनी तिथेच जावं अशी आमची इच्छा होती, आणि मुनगंटीवारांची इच्छा होती की त्यांनी इकडे येऊच नये. परंतु समझौता झाला, आनंद आहे, तो प्रेमाने झाला की दबावाने झाला या निकालानंतर ते स्पष्ट होईल. सचिन सावंत यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी अशा पद्धतीची विनंती मल्लिकार्जुन खरगे यांना केली आहे. त्यामध्ये थोडा उमेदवारीमध्ये खरं म्हणजे तो मतदारसंघ जो आहे तो साटम तिकडे आमदार लढतात, तो गुजराती आणि इतर मायनॉरिटीचा अनेक समाजाचा असा सर्वसमावेशक असा हा मतदारसंघ आहे. तिथे आमचे स्थानिक लोकांनी स्थानिक उमेदवारांची मागणी केली, आणि आमचे सचिन थोडे बाहेरचे पडले त्यामुळे त्यांनी स्वतःहून माघार घेतली, आणि आम्ही आता तिथला स्थानिक उमेदवार देण्याचा निर्णय घेतो आहोत. काँग्रेसचा जाहीरनामा कधीपर्यंत येणार आहे, काय अजेंडा? जाहीरनामा आमचा तयार झाला आहे. आमची पंचसूत्री जी आहे किंवा 5 गॅरंटी आहे ते आम्ही उद्या फार तर उद्याचा चर्चा आहे, कारण फॉर्म भरायचे दिवस आहेत. उद्या परवा 2 दिवस गेलेत की 1 तारखेला 30 तारखेला दिवाळीची शुभ भेट, दिवाळीच्या शुभ पर्वावर उद्याच्या सरकारकडून जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत, लोकांना फोकनाडबाजी नको आहे, लोकांना बनवाबनवी नको आहे. जी गॅरंटी आम्ही देत आलो ती गॅरंटी आम्ही पाळत आलो, तेलंगणामध्ये पाळली, कर्नाटकामध्ये आम्ही पाळली, आणि आज देतो आहोत गॅरंटीप्रमाणे. महालक्ष्मी योजना अजूनही सुरू आहे. तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांवर पोलीस केसेस करावे लागल्या खोटी जाहिरात महाराष्ट्रात दिल्यामुळे, तिथे गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर, कारण यांनी खोटी बाईत जाहिरात दिली की तेलंगणात महालक्ष्मी योजना बंद पाडली म्हणून. ती सुरू आहे आणि यापेक्षा अधिक मिळत आहे, तिथे 2500 रुपये मिळत आहे. तर ते मला वाटतं की आमची गॅरंटी आल्यानंतर 31 किंवा 30 ला जाहीरनामा आणि गॅरंटी दोनही आम्ही प्रसिद्ध करू, आणि महाराष्ट्रातील जनतेला पूर्णपणे शेतकऱ्यापासून तर शेतमजुरापर्यंत या सर्वांना सर्वसमावेशक न्याय देणारा, त्यांना उभं करणारा, महाराष्ट्र उभं करणारा, महाराष्ट्राला पुढे नेणारा हा सर्व असा आमचा जाहीरनामा असणार आहे. जाहीरनामा समितीचा सदस्य सुद्धा मी होतो. बाबा आमचे पृथ्वीराज बाबा त्याचे अध्यक्ष आहेत. अंतिम हात फिरवण्याचं काम सुरू आहे. भाजपचा जाहीरनामा आम्ही वाट बघतो आहोत. 15 लाखाच्या ठिकाणी 1500 देऊन जी बोलवण केली, पुन्हा काय त्या जाहीरनाम्यामध्ये आहे ते आम्ही बघितल्यानंतर आमचा जाहीरनामा देऊ. संजय राऊत बोलले, त्यानंतर महायुतीतून सुद्धा असा सूर निघताना दिसतोय की अमित ठाकरेला पाठिंबा
मनसेच्या भूमिकेबद्दल तुमचं काय? मनसेच्या भूमिकेबद्दल मनसेचा झंडा आता एक झाला आहे. पूर्वी पंचरंगी होता, पाच तोंडाला होता. ते झंडे नेहमी बदलत असतात, त्यामुळे त्यांची भूमिका बदलते. झंडा बदलला की मनसेची भूमिका बदलते. आता ते कुठल्या भूमिकेत आहेत हे अजून तरी मला कळलं नाही. तिची भूमिका स्पष्ट झाली त्या रंगमंचावरची, तर मग त्यावर बोले. आणि धन्यवाद.